अनिकेत आरोहीच्या घराच्या बाहेर उभा होता. घरात सगळे झोपले होते, कारण अनिकेत एकदम सकाळी सकाळी तिथे आला होता. त्याने बेल वाजवली. आरोहीला वाटले दूध आले असेल, म्हणून ती पुन्हा झोपून राहिली. त्याने पुन्हा बेल वाजवली. आरोही जागी झाली आणि घड्याळाकडे पाहत म्हणाली, एवढ्या सकाळी कोण आलं असेल? आणि ती दरवाजा ओपन करायला गेली. दरवाजा ओपन केला आणि समोर अनिकेतला बघून तिची झोपच उडाली. तिचे हृदय जोरजोरात धडकू लागले. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आरोही भानावर येत म्हणते, सर तुम्ही एवढ्या सकाळी इथे? अनिकेत आरोहीला म्हणतो, हे सर म्हणणं आधी बंद कर, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पण मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे. आणि ती दरवाजा बंद करत असते. तोच अनिकेत म्हणतो, तुमच्या इथे दरवाजाच्या बाहेरूनच पाठवायची पद्धत आहे का? आरोही त्याच्याकडे रागात पाहते. तोच आर्या आरोहीला म्हणते, आई तू कोणाशी बोलते आहे? आरोही आर्याकडे पाहते आणि वळून अनिकेतकडे पण पाहते. अनिकेत त्याच्या छोट्या मुलीकडे पाहत असतो. आर्या पण त्याच्याकडे पाहते आणि आरोहीला विचारते, आई हे कोण आहे? आरोहीला कळतच नव्हतं काय बोलावं ते. ती काहीच न बोलता आर्या आणि अनिकेतकडे पाहत असते. अनिकेत पण आरोही आणि त्या छोट्या मुलीकडे पाहतो आणि मनात म्हणतो, ही छोटी मुलगी कोण आहे? सेम आरोहीसारखी दिसत आहे, काहीच फरक नाही. आणि तो आत येतो. त्याला आत आलेलं बघून आरोहीला घाम फुटतो. अनिकेत त्या छोट्या परीजवळ जाऊन तिला म्हणतो, हॅलो गुड मॉर्निंग. ती पण हसून तिच्या बोबड्या स्वरात म्हणते, हॅलो गुड मॉर्निंग, तुम्ही कोण आहे? तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येतं. तो खाली वाकून तिच्या गालाला हात लावत म्हणतो, मी अनिकेत. आणि तुझं नाव काय? मी आलिया. अनिकेत आरोहीकडे पाहत म्हणतो, आलिया किती वर्षाची आहे? त्याच्या प्रश्नाने ती गडबडून जाते आणि गडबडीत सांगते, ती 1.5 वर्षाची आहे. अनिकेतला वेगळं वाटलं. त्याने आश्चर्याने आरोहीकडे पाहिलं, कारण त्याच्या मनात विचार चालू होते, आर्या 1.5 वर्षापेक्षा मोठी असेल असे त्याला राहून राहून वाटत असतं. तो काहीच न बोलता निघून गेला. अनिकेत गेल्यावर आरोहीने आर्याला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेली. सकाळी सकाळी अनिकेत टेन्शनमध्ये दिसत होता. तो त्याच्या बंगल्यावर आला आणि पेगवर पेग पिऊ लागला. आरोही तू खरंच दुसरं लग्न केलंस? एवढ्या लवकर मला विसरलीस? तू पण माझ्यावर प्रेम केलं होतं, ते कसं विसरलीस तू? आणि विचार करत त्याने पूर्ण बॉटल संपवली. मोरे अनिकेतजवळ उभे होते. त्याला माहिती होतं सर काही आज थांबणार नाही. तोच अनिकेतने मोरेला आवाज दिला, मोरे इकडे या आणि इथे बसा. मोरे अनिकेतजवळ जाऊन बसले. मोरे माझं खूप प्रेम आहे आरोहीवर, मी अजूनही तिच्यावर खूप मनापासून प्रेम करतो, पण मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहे आणि ते फक्त आरोही देऊ शकते. मोरे प्लीज मला तिच्या घरी घेऊन चला. मोरे अनिकेतला समजावत म्हणतो, सर आता एक महत्त्वाची मीटिंग आहे, ती झाली की मी घेऊन जातो तुम्हाला. त्याचं बोलणं ऐकून अनिकेतला आनंद होतो. मोरे निघून जातात. अनिकेत मात्र थोड्या थोड्या वेळाने ड्रिंक करतच असतो. असाच दिवस निघून जातो. रात्र होते. मोरेंना वाटतं सर विसरून गेले असतील, पण तो अनिकेत होता, काहीही न विसरणारा. त्याने मोरेला कॉल केला आणि बोलावून घेतले. अनिकेतने ड्रिंक केल्यामुळे त्याला चढली होती, तरी तो तयार होऊन बसला होता. मोरे आत येताच त्यांना बघून म्हणतात, गाडी काढा. त्याचं बोलणं ऐकून मोरेला समजतं सर कुठे जायचं म्हणताय ते. मोरे अनिकेतला घेऊन आरोहीच्या घराजवळ येतात. अनिकेत मोरेंना सांगतो, जा आरोहीला बोलवून आणा. मोरे जातात आणि बेल वाजवतात. आरोही दरवाजा ओपन करते. समोर मोरेंना बघून तिला टेन्शन येतं. ती काळजीने विचारते, सर तुम्ही इथे? मोरे म्हणतात, मॅम तुम्ही माझ्यासोबत खाली या, तुम्हाला सगळं कळेल. आरोही म्हणते, मला 5 मिनिट द्या आणि आज जाऊन मितालीला सांगून बाहेर येते. आणि मोरेसोबत खाली येते. मोरे तिला सांगतात, सर आत कारमध्ये आहे. मोरे आणि ड्रायव्हर बाहेर एका बाकावर बसतात. आरोही कारचा दरवाजा ओपन करून आत जाते. अनिकेत तर तिचीच वाट बघत असतो. ती आत येताच तो रिमोटवरून एक बटन दाबतो. तोच बाहेरचं काहीच दिसत नाही. आरोही रागात त्याच्याकडे पाहते. अनिकेत मात्र भान अर्पून तिच्याकडे पाहत असतो. आरोहीला जाणवतं अनिकेत पिऊन आला आहे. ती थोडं अंतर ठेवून बसते आणि त्याच्याकडे बघत म्हणते, अनिकेत काय झालं तुम्ही यावेळेला इथे? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? आरोही, का करतेस माझी काळजी एवढी? त्याचं बोलणं ऐकून ती म्हणते, काळजी नाही, मी माणुसकीने विचारले तुम्हाला. तुम्ही ठीक असाल तर मी जाऊ का? माझ्या मुलीला माझ्याशिवाय झोप येत नाही. अनिकेत तिच्याकडे रागात बघून म्हणतो,
दुसऱ्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीची तुला काळजी आहे आणि माझी, मी तर तुझ्यावर आधीपासून खूप प्रेम करायचो आणि आता पण करत आहे. 4 वर्ष तुझ्याशिवाय मी कसे काढले माझे मलाच माहिती. आणि तू तर खुशाल मला विसरून दुसऱ्याच्या गळ्यात पडलीस, माझा एकदाही विचार केला नाहीस, आरोही त्याच्याकडे रागात बघत म्हणते. अनिकेत, धोका जर तुम्ही मला दिला आहे मला डिवोर्स देऊन, तुम्ही मला फोरका केला आहे आणि वरून मला जाब विचारताय. अनिकेत तिला म्हणतो, आरोही मी तुला कधीच धोका दिला नाही आणि हे डिवोर्स काय लावलं आहे माझ्या मनात आजपर्यंत त्याचा विचार आला नाही आणि तू वाटेल ते आरोप माझ्यावर करते आहेस. तूच मला सोडून गेली आणि तुझ्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे दुसरं लग्न करून मोकळी झालीस. त्याचं बोलणं ऐकून आरोही काहीच बोलत नाही. अनिकेत तिच्याजवळ सरकला आणि तिला मिठी मारली. त्याच्या मिठीने आरोही शहरून गेली. त्याने काहीच विचार न करता त्याचे ओठ तिच्या मानेवर गालावर फिरू लागले. आरोही त्याला विरोध करत होती पण तो भान हरपून ओठ फिरवत होता. त्याने शेवटी तिच्या ओठांवर किस करायला सुरुवात केली. आरोही तर पूर्ण ब्लँक झाली होती. तिला आधीचं सगळं काही आठवत होतं पण मध्येच तिला काहीतरी आठवतं आणि ती अनिकेतला जोरात धक्का देते. तसं अनिकेत बाजूला होतो आणि जोरात ओरडते आणि म्हणते, अनिकेत कारचा दरवाजा ओपन करा. अनिकेत दरवाजा ओपन करतो. तशी आरोही पळत निघून जाते. घरात आल्यावर दरवाजा लावून त्याला टेकून खूप रडत असते. तिच्या आवाजाने मिताली तिथे येते. आरोहीला तसं बघून ती आरोहीला मिठी मारते. आरोही रडत असते, काहीच बोलत नाही. मिताली पण तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. काही वेळाने आरोही शांत होते आणि झालेला सगळा प्रकार मितालीला सांगते. मिताली तिला मिठी मारते आणि तू काळजी करू नकोस, चल खूप रात्र झाली आहे झोपूया. आणि त्या झोपायला जातात. इकडे मोरे अनिकेतला आधार देत बंगलोवर घेऊन येतात. त्याला बेडरूममध्ये झोपवून ते पण निघून जातात. दुसऱ्या दिवशी अनिकेतला उशिरात जाग येते. तो फ्रेश होऊन आरोहीचा विचार करत बसलेला असतो. आरोही का वागलीस अशी माझ्यासोबत, का दुसरं लग्न केलंस तू. आणि तो फोन काढून तिला कॉल करतो पण सेम तेच ऐकायला मिळतं. तो रागाने फेकून देतो. तो रागात ऑफिसला येतो. तोच त्याला भेटायला पाटील त्याच्या केबिनमध्ये जातात. एका मीटिंगबद्दल बोलत असतात. तोच एक मुलगी ब्रेकफास्ट घेऊन आत येते. ती तिचं काम करत असते आणि पाटील मात्र तिला घाणेरड्या नजरेने पाहत असतात. अनिकेतच्या ते लक्षात येतं. ती मुलगी बाहेर गेल्यावर तो साईडला जाऊन मोरेंना कॉल करतो. मोरे, मागे पाटीलबद्दल कंप्लेंट आली होती ना. हो सर, आरोही मॅमनी केली होती. मी तेव्हा पाटील सरांना समजवण्याचा प्रयत्न केला होता पण ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. तसेच आपले पाटील सर. त्यांचं बोलणं ऐकून तो फोन कट करतो आणि तो रागात पाटीलकडे पाहतो आणि त्याला खूप झापतो आणि रागात निघ म्हणतो. पाटील तर खूप घाबरलेले असतात. तो पडतच केबिनच्या बाहेर जातो. अनिकेतला खूप महत्त्वाचं काम असतं. तो रागात निघून जातो. तो एका हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. त्याचं काम कंप्लीट करून निघत असतो की त्याला मिताली दिसते. तो मितालीजवळ जातो. त्याला बघून मितालीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते पण ती नॉर्मल होत त्याच्याशी बोलू लागते. तो म्हणतो, 10 मिनिटांसाठी कॅन्टीनमध्ये येतेस का. मिताली पण हो म्हणून त्याच्यामागे जाऊ लागते. मिताली तर आतून खूप घाबरलेली असते कारण तिला माहिती असतं अनिकेत आरोहीबद्दल विचारणार आहे. ते दोघे एका टेबलला जाऊन बसतात. अनिकेत मुद्द्यावर येत तिला आरोहीबद्दल विचारपूस करत असतो. मितालीला जेवढं माहिती असतं तेवढं ती सांगते. अनिकेत तिला आरोहीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारतो तेव्हा मिताली न घाबरता म्हणते, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. अनिकेत तिच्याकडे आश्चर्याने पाहतो कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन तिची उडालेली तारांबळ लक्षात येते. त्याने मुद्दा मार्याबद्दल विचारले. मिताली शांत असते, काहीच बोलत नाही. आणि ती आज ऑफिसला का नाही आली, मिताली अडखळत बोलते. ते तिला काम होतं म्हणून ती आज आली नाही. आरोहीचं काम आतापर्यंत झालं असेल ना, म्हणजे ती घरीच असेल ना. मिताली गडबडून हो म्हणते. ठीक आहे, तू जाऊ शकतेस. मी जातो तिला भेटायला. आणि तो निघून जातो. मितालीला खूप टेन्शन येतं. ती घाईघाईमध्ये आरोहीला कॉल करते पण तिचा फोन लागत नाही. मितालीला खूप टेन्शन येतं कारण घरी आर्यन पण असतो. तोच मितालीला कुणीतरी आवाज देतं आणि ती काम करायला जाते. अनिकेत घरी गेल्यावर काय होईल काय माहिती आणि तिचं काम करू लागते. आरोही नुकतंच आर्यनला झोपून हॉलमध्ये बसलेली असते. आर्या खेळत असते. तोच बेल वाजते. ती दरवाजा ओपन करते आणि बघते तर अनिकेत असतो. त्याला बघून शॉक होते पण न घाबरता त्याला विचारते, तुम्ही सारखं इकडे नका येत जाऊ. आणि दरवाजा बंद करत असते. तोच तो दरवाजा ओपन करून आत येतो. त्याला बघून आर्या त्याला हॅलो म्हणते. तो पण तिच्याजवळ जाऊन तिला हॅलो म्हणतो. आरोही मनात विचार करत म्हणते, बरं आर्यन झोपला आहे, नाहीतर आज अनिकेतला समजले असते. आर्या पुन्हा खेळायला लागते. तोच अनिकेत आरोहीजवळ जातो
आणि तिला सॉरी बोलतो. आरोही शांत उभी असते, काहीच बोलत नाही. अनिकेत तिच्याजवळ येऊन हळू आवाजात विचारतो, मी जेव्हाही तुझ्या घरी येतो तेव्हा आर्याचे पप्पा दिसत नाही, ते कुठे असतात? आरोही मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते. तोच मोरे येतात आणि सांगतात, सर इम्पॉर्टंट कॉल आहे. तो कॉल घेतो आणि बोलू लागतो. कॉल ठेवल्यानंतर मोरे जाऊ लागतात. तोच अनिकेत त्यांना आवाज देऊन थांबवतो. तो त्याचा फोन काढून आरोहीला कॉल करतो. तोच आरोहीचा फोन वाजतो. ती फोन उचलत असते पण अनिकेतचं नाव बघून त्याच्याकडे पाहते. तो फोन कट करतो आणि मोरेला त्याचा फोन मागतो आणि मोरेंच्या फोनवरून तिला फोन करतो. अनिकेतला समजते. तो फोन कट करून आरोहीला म्हणतो, मी जेव्हा तुला कॉल करतो तेव्हा तुझा फोन नेटवर्क कव्हर क्षेत्राच्या बाहेर असतो असा आवाज येतो, पण ॲक्च्युअलमध्ये तुला फोन लागतो आणि मी मोरेच्या फोनवरून कॉल केला तर रिंग वाजली, हे कसं काय? तो तिच्याजवळ जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो. आरोही कचरत म्हणते, ते मी तुमच्या कॉलला तशी सेटिंग केली आहे. त्याला राग येतो पण आर्यामुळे शांत असतो. निघायला लागतो पण मागे वळून पाहतो तर आर्या टेबलवर चढलेली होती आणि कपाटामधून डॉल काढत होती. ती टेबलच्या एकदम टोकावर आलेली असते आणि ती पडणार तोच अनिकेत पळत जाऊन तिला दोन्ही हातात पकडतो. आर्या त्याच्या मिठीत असते. अनिकेतला काही वेळासाठी खूप छान वाटतं आर्याला असं मिठीत घेऊन. तो शांत उभा राहतो. आरोही तर ब्लँक झाली होती आर्या आणि अनिकेतला असं जवळ बघून. तोच आर्या त्याच्याकडे बघत म्हणते, थँक यू, मी पन्नाळ होते पण तुम्ही मला पकडलं. तिचं बोलणं ऐकून अनिकेत हसतो आणि तिला गालावर किस करतो. आर्या पण त्याला किस करते. तो आर्याला खाली उतरवतो आणि बाय बोलून निघून जातो. कारमध्ये बसलेला असताना विचार करत असतो. आर्याला जवळ घेतल्यावर सारखं असं का वाटत होतं की तिचं आणि माझं काहीतरी नातं असावं, आणि तोच त्याला काहीतरी आठवतं आणि तो मोबाईल ओपन करून आरोहीला व्हॉट्सअपला मेसेज करतो, उद्या ऑफिसला येताना डिवोर्स पेपर घेऊन ये. आणि त्याचं लक्ष आरोहीने लावलेल्या डीपीकडे जातं. तिने आर्या आणि तिचा फोटो लावलेला असतो. त्यांचा फोटो बघून अनिकेतला खूप छान वाटतं. तो डीपीला किस करत सेव्ह करतो. काही वेळात बंगलोला पोहोचतो आणि फ्रेश होऊन विचार करत बसतो. इकडे मिताली पडतच घरी येते, कारण अनिकेत घरी येणार होता त्याला समजले असेल का? तिला खूप टेन्शन आलेलं होतं. ती दरवाजा ओपन करत आरोहीला विचारते, अनिकेत जिजू आले होते का? आरोही तिच्याकडे आश्चर्याने पाहते. मिताली तिला अनिकेत आणि तिचं झालेलं बोलणं सांगते. आरोही पण तिला पाणी देत म्हणते, शांत हो, पाणी पी. हो, आले होते पण नेमकं त्यावेळेला आर्यन झोपला होता म्हणून त्यांना समजले नाही. मिताली देवाचे आभार मानते. चल तू फ्रेश हो, आपण जेवण करून घेऊ. पिल्लांचं जेवण होऊन दोघेही झोपले आहे. मिताली आणि आरोही जेवण करून झोपायला जातात. आरोही मोबाईलवर बघते तर अनिकेतचा मेसेज आला होता डिवोर्स पेपर आण म्हणून. आरोही मेसेज बघते आणि झोपून जाते. अनिकेत मोरेंना सांगून रोहिणीला पण उद्या सकाळी भेटायला ये, फोन करून कळवा तिला. मोरे त्याचं काम करतात. अनिकेतच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो. तो विचार करत झोपून जातो. सकाळी आरोही तिचं आवरून ऑफिसला आलेली असते आणि रोहिणीला फोन गेल्यामुळे रोहिणी पण आलेली असते. अनिकेतच्या प्रायव्हेट रूमच्या बाहेर वेट करत असते. 10 मिनिटांनी अनिकेत मोरेंना सांगून रोहिणीला आत बोलवतो. त्याच्या 5 मिनिटांनी आरोही तिथे येते. आरोही मोरेसमोर जाऊन उभी राहते आणि मोरेंना काही बोलणार तोच त्यांचा फोन वाजतो. ते फोन घेत आरोहीला हाताने आत जा सांगतात. आरोही डायरेक्ट रूममध्ये जाते. रोहिणीला बघून ती शॉक होते आणि इकडे रोहिणीची पण कंडिशन तशीच असते. आरोहीला बघून ती उठून उभी राहते. आरोही सॉरी बोलून जात असतेच तोच अनिकेत तिला आवाज देतो. त्याच्या आवाजाने ती थांबते. रोहिणी तर फक्त शॉक लागल्यासारखी तिच्याकडे पाहत असते. आरोहीने आणलेले फोल्डर अनिकेतच्या हातात देते. अनिकेत तिला सांगतो, आरोही मी आणि रोहिणी लवकरच एंगेजमेंट करणार आहोत आणि काही दिवसातच लग्नही. त्याचं बोलणं ऐकून आरोही रागात अनिकेतकडे पाहते पण स्वतःला सावरून दोघांना कॉंग्रॅच्युलेशन करून निघून जाते. रोहिणीला तर तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. अनिकेत खरंच माझ्याशी लग्न करणार आहे हे तिला स्वप्न वाटत असतं. ती स्वप्नातून बाहेर येत अनिकेतला म्हणते, ही आरोही इथे काय करते? इथे ऑफिसमध्ये काम करते ती, पण तू सोड ना तिचा विषय, आणि तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. रोहिणी तू जाऊ शकतेस, आता माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. रोहिणी आनंदाच्या भरात निघून जाते. ती गेल्यावर अनिकेत डिवोर्स पेपर चेक करतो. त्याची सही बघून त्याचा विश्वास बसत नाही. तो आठवण्याचा प्रयत्न करतो, मी कधी या पेपरवर सही केलीच नाही. तो मोरेंना कॉल करून बोलावतो आणि पेपर त्याला देत म्हणतो, हे पेपर चेक करा. मोरे पेपर घेऊन निघून जातात.
रोहिणी तिच्या घरी जात असते. कॅबमध्ये बसलेली असते तोच तिला काहीतरी आठवतं आणि ती चेतनला फोन करते आणि तिने झालेला प्रकार सगळं चेतनला सांगितला. चेतनला ऐकून वेगळं वाटलं. ते दोघे बोलून फोन ठेवतात. अनिकेत त्याच्या मीटिंगमध्ये बिझी असतो. आज सकाळी आरोही आणि त्याची भेट होते. तो जेव्हा मीटिंग आटपून ऑफिसला येतो तोपर्यंत आरोही निघून गेलेली होती. त्याला समजताच तो पण बंगलोवर जातो. फ्रेश होऊन शांत झोपतो. 12 दरम्यान त्याला आरोहीचा फोन येतो. तो फोन उचलून काळजीत बोलतो, आरोही तू ठीक आहेस ना? जिजू, मी मिताली बोलते. प्लीज तुम्ही इकडे येता का? मी ॲड्रेस पाठवते. मितालीचा रडका आवाज ऐकून अनिकेत पण घाबरतो. तो मितालीला शांत करत म्हणतो, आरोही ठीक आहे ना? तिला काही झाले आहे का? मिताली रडत म्हणते, जिजू प्लीज तुम्ही लवकर इकडे या. आणि तिचा फोन कट होतो. असे अचानक काय झाले असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.